गोवनवार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. परवरी परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एका कंटेनरचा अपघात झाला, यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळी परवरीमध्ये एक टँकर ट्रक पलटी झाला. परवरीतील डेमियम दे गोवा या शोरूम समोरील रस्त्यावरती हा टँकर ट्रक पलटी झाला होता. हा रस्ता चढावाचा असल्यानं इथं असे मोठे मालवाहू ट्रक तसंच टँकर ट्रक पलटी होण्याच्या घटना या आधी देखील अनेकदा घडलेल्या आहेत. शिवाय हे वळण काहीसं धोकादायक असल्यानं इथं अपघाताची प्रकरणं देखील अधूनमधून सातत्यानं घडतच असतात. दरम्यान पलटी झालेला हा टँकर ट्रक कर्नाटक पासिंगचा असून त्याचा नंबर KA52B1504 असा होता. हा टँकर ट्रक कसा पलटी झाला याविषयीची माहिती हाती आलेली नाही, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. दरम्यान सकाळी घाई गडबडीच्या वेळेत मुख्य रहदारीच्या रस्त्यावरती हा ट्रक पलटल्यानं इथं वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. एकूणच राज्यातील अपघातांचं सत्र काही केला थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दुचाकी चारचाकी वाहनांसोबतच ट्रक बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यामुळे राज्यातून एकूणच रस्ते अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. पणजीतील मळा तलावाशेजारी बुधवारी दुपारी एक अवाढव्य अजगर आढळून आला, त्यामुळे स्थानिकात घबराट पसरली. स्थानिकांनी सर्पमित्रांच्या मदतीनं या अजगराला पकडून नंतर नैसर्गिक सान्निध्यात सोडून दिलं. या अजगराची लांबी सुमारे 2 मीटर होती. पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. अजगर हा बिनविषारी साप, मात्र तरीही त्याची लांबी पाहून अनेक जण घाबरतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी हे साप रस्त्यावर येऊन वाहनाखाली चिरडून मृत्युमुखी पडतात. बुधवारी दुपारी राजधानी पणजीतील मळा तलावाशेजारी भला मोठा अजगर आढळून आल्यानं परिसरातील लोकांमध्ये एकच घबराट उडाली. त्या भागातील लोकांच्या दृष्टीस हा साप पडल्यानंतर त्यांनी तातडीनं सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं. हरीश चारी आणि आकाश गावकर या सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर 2 मीटर लांबीच्या अजगराला जेरबंद करण्यात त्यांना यश आलं. या अजगराला नैसर्गिक सान्निध्यात सोडून दिल्यावर तो आपल्या मार्गानं निघून गेला. हरीश चारी यांनी या संबंधी अधिक माहिती दिली. आमका अराउंड 12:45 सुमार कॉल आयो. सतीश म्हणून एका मनशान कॉल केलेलो, सतीश शेटके. सो त्याने सांगले की एक साधारण रफली मोर देन मीटर अजगर असा म्हणून, आणि त्याने ऑलरेडी कोणातरी खाल्ला. सो आम्ही इमिजिएटली विदिन अ नो टाइम त्या स्पॉटर आम्ही पावले आणि ते पळता झाल्यावर ऑलमोस्ट 2 मीटर सुमार अजगर आशिल्लो. आणि ते अजगरान ऑलरेडी कोणातरी खाल्लेलो आणि सराउंडिंग त्या ज्या प्लेसीर जो अजगर आशिल्लो पळय सराउंडिंग खुबशी भुरगीं खेळटा आणि ते सराउंडिंग घराय आसा. सो त्या खातीर आम्ही टायम काढनासतना फटाफट आम्ही त्या अजगराक रेस्क्यू केलो आणि बरं एका सेफ जाग्यार व्हरून त्याका सोडलो. हे करता असताना तुम्ही एकट्यानूच रेस्क्यू केलो काय तुझ्या वांगडा कोण असलं? ना, माझ्या वांगडा माझो सदांच पार्टनर म्हटले तसं आम्ही असतं, माझो आकाश म्हणून हा, हांव आणि आकाश वांगडा रेस्क्यू करतो.